आणि भागवत हे लिखाण व्यासांचं प्रीतीच आहे. आधीच जे लिहिलं ना तो एक प्रोटोकॉल होता, तो एक शिष्टाचार होता, एक नीती प्रधानता होती, जणू काही ते एक नागरिक शास्त्रच होत, सिविक्स एथिक्स. बाकीची शास्त्र एथिक्स असतील, ती जन्माला आली त्याला कारण रिझन काय एथिक्स. मला असं वाटतं बाकीची पुराणं बाकीचे ग्रंथ निर्माण झाले एथिक्स मुळे, पण भागवत निर्माण झाले इमोशन्स मुळे. तिकडे एथिक्स आहे आणि इकडे इमोशन्स आहे, आणि भावनेची श्रीमंती ओतप्रोत भरलेला हा ग्रंथ आहे श्रीमद भागवत. त्याची लीला आपण गात आहोत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.